आता आपल्या सोबत आहे आमची प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील मुंबईतून. दीपाली, काय म्हणतात मुंबईकर, मुंबईकरांसाठी काही नवीन लोकल गाड्या सध्या येऊ घातलेल्या आहेत, पुढच्या 2 वर्षांमध्ये त्या दाखल होण्याची शक्यता आहे, इतरही काही घोषणा ट्रेन्सच्या बाबतीत करण्यात आलेल्या आहेत. किती खुश आहेत मुंबईकर या बजेटवर आणि किती नाखुश आहेत? नक्कीच, मुंबईत लाईफलाईन समजली जाते लोकल, आणि लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात, त्यामुळे सगळ्या मुंबईकरांच्या नजरा या बजेटवर होत्या. आपल्या सोबत मुंबईतले प्रवासी आहेत. क्या बताएंगे आप, बजेट आया है, नई लोकल मिली है, सब टेक्नोलॉजी से परिपूर्ण होंगे रेलवे स्टेशन सारे, क्या कहेंगे? दिस अ वंडरफुल बजेट आई वुड से. अप टिल नाउ जो भी बजट आते थे उसमें प्रॉमिसेस दिए जाते थे, अभी लेट्स होप कि जो प्रोमिसेस दिए गए हैं वो फुलफिल भी होंगे. द बेस्ट थिंग आई लाइक अबाउट दिस बजट इज द बुलेट ट्रेन बिटवीन मुंबई एंड अहमदाबाद, एंड अनदर थिंग इज ऑल द मेट्रो सिटीज आर, ऑल द 4 मेट्रो सिटीज आर गोइंग टू बी लिंक्ड, एंड आई एम श्योर दैट इंडिया इज गोइंग टू बिकम, यू नो आई मीन नॉट ओनली बॉम्बे एंड गुजरात, बट लाइक यू नो द इंडिया इज गोइंग टू प्रोग्रेस लाइक एनीथिंग. वी विल बिकम आई थिंक यू नो व्हाट पीपल आर सेइंग इन नेक्स्ट सेंचुरी, आई मीन नॉट नेक्स्ट 10 ईयर. प्रोमिसेस दिए वो पूर्ण होनी चाहिए, ये आप बोल रही है. काय सांगशील तू, नवीन लोकल मिळालेले आहे, तुम्ही लोकलने प्रवास करता, कॉलेजला जाता, काय किती आनंद होतो? म्हणजे जेवढी अगोदर गर्दी व्हायची तेवढी आता ती कमी होईल गर्दी, असं वाटतं. त्याच्यामुळे म्हणजे प्रवास आनंदात वगैरे जाईल, मैत्रिणींबरोबर एन्जॉय करत. मी एवढंच सांगू शकते की महिला मेन म्हणजे सुरक्षित राहायला पाहिजे, आणि आता महिलांच्या सुरक्षेसाठी खूप काही केलं आहे गव्हर्नमेंटने, त्यामुळे खूपच सगळ्या महिला आनंदित होतील आणि सगळ्यांचा प्रवासही सुखाचा जाईल. आपल्याला माहिती आहे 4,000 महिला RPF ज्या आहेत त्या भरती होणार आहेत. आपल्यासोबत आणखी काही मुली आहे, काय सांगशील? तू रोज ऑफिसला जाते ट्रेनमधून, तू सेंट्रल रेल्वे ते वेस्टर्न रेल्वे असा प्रवास करतेस, आता किती आनंद होतो? आता खूप आनंद होतोय, नक्कीच आनंद होतोय, आणि आता मेट्रो पण चालू झाली आहे, पण हा प्रोजेक्टसाठी खूप टाईम लागलेला. तर माझी फक्त हीच इच्छा आहे, जे काही बजेट अनाऊन्स केलं आहे, वी होप फॉर द बेस्ट दॅट ॲक्च्युली त्या लोकांनी जे काही सांगितलं ते तसं इम्प्लिमेंट पण करते. जनरली कुठले पण प्रोजेक्ट चालू होतात ॲक्च्युली, नक्कीच दीपाली, टाइम लागतो, खूप जास्त लागतो. तर मग माझं हीच इच्छा आहे, आय एम शॉर्ट ऑन बिहाफ ऑफ एव्हरी वन, जे काही चालू होईल ते प्रॉपरली करा, आणि वी ऑल हॅव ग्रेट होप्स ऑन देम. अमोल, बिलकुल, ज्याप्रकारे मुंबईकरांच्या भावना आहेत, मुंबईकर सध्या खुश दिसत आहेत ज्याप्रकारे स्वच्छतेबाबतच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, आणि आता नवीन सुविधा आपल्याला मिळतील, फक्त अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.